तिकडे महादेव जानकरांना पुन्हा आपल्यासोबत घेण्यात महायुतीला यश आलंय. आता त्यांना बारामतीतून उमेदवारी देऊन मोठी राजकीय खेळी केली जाण्याची शक्यता आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. राहुल कुल यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. या नाराजांची नाराजी दूर करायची असेल तर जानकर पर्याय असू शकतात, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते. महादेव जानकरांना कोणत्या मुद्द्यावर बारामतीतून उमेदवारी मिळू शकते बघूया. सुनेत्रा पवारांच्या नावाला बारामती मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांचा विरोध आहे. जानकरांच्या उमेदवारीमुळे विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल यांची नाराजी दूर होऊ शकते. 2014 निवडणुकीत जानकरांचा 69,000 मतांनी पराभव झाला होता. सुप्रिया सुळेंविरोधात जानकर चांगली टक्कर देऊ शकतात. बारामतीत धनगर समाजाची मतं जानकरांच्या पारड्यात पडू शकतात. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटानं मात्र या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. बारामती लोकसभेमध्ये जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याकरता आमच्याच काही विरोधकांपैकी अशा बातम्या पेरल्या जात आहेत की महादेवराव जानकर बारामतीतून लोकसभा लढवतील. ह्या अत्यंत बिनबुडाच्या बातम्या आहेत, ह्या निरर्थक बातम्या आहेत, ह्या जाणीवपूर्वक दिशाभूल करायला लावणाऱ्या बातम्या आहेत. एकदा पक्षाने जाहीर केलं आहे, पक्षाचं ठरलं आहे, सुनेत्रा वहिनी पवार ह्याच बारामती लोकसभेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील आणि त्याच निवडणूक लढतील आणि त्याच लाखाच्या मतांनी विजयी होतील.